नमस्ते, श्री भगवानांची शिकवण बघूया. जागृत होणे म्हणजे वास्तविकतेशी संबंधित असणे, वास्तविकतेच्या तुमच्या स्पष्टीकरणाशी नाही. मी प्रमोद सिंग ओरिसात राहतो. माझी वर्तमान स्थिती म्हणजे अनुग्रहाची उत्तम क्रिया म्हणू शकतो. प्रत्येक गोष्ट आपोआप हाताळली जात आहे. आंतरिक संवाद थांबला व हृदय गहन शांततेने भरून गेले. ही शांतता, ऊर्जेची स्थिरता माणसाला सतत उत्साहित ठेवते व कुठलीही परिस्थिती हाताळायला मदत करते. प्रत्येक दृश्य आनंददायक अनुभव आहे. बसमध्ये खिडकीजवळच्या सीटवरून झाडांकडे बघणे आनंददायक आहे. शांतता व आनंदाची संवेदना कायम आहे. बघणे हा आनंदाचा सर्व व सतत असणारा स्रोत आहे. माझ्या छोट्या 3.5 वर्षाच्या मुलीकडे बघणे हा अद्भुत अनुभव आहे. क्रोध आपोआप बघितला जातो आणि ती निघून जाणारी केवळ एक अवस्था असते. श्री परमज्योती सोबतचे बंधन अविभाज्य आहे. एखाद्या कॉम्प्युटर सिस्टीमसारखे आहे जे कधीही पुन्हा सुरू करता येते. माझे आयुष्य श्री परमज्योतींनी संपूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा हा परिणाम आहे. मला अशी सुंदर अवस्था प्रदान केल्याबद्दल श्री परमज्योतींना माझी हार्दिक कृतज्ञता. श्री परमज्योती अमा भगवानांच्या चरणी मी सदैव लीन आहे.